स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पिपळगाव खडकी येथे दूध वतून दुधाचे भाव कमी झाल्याने आंदोलन करण्यात आले. सरकार असो की विरोधक, जे ते लोकसभा निवडणुकात गुंतले असून शेतकऱ्यांकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आज ऐन दुष्काळात शेतकरी होरपला असून दुधाचे भाव हे 20 ते 22 रुपये एवढे कमी झाले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. 40 ते 50 रुपये लिटर तर पूर्वी 160 रुपये असणारी दूध पावडर आज 230 रुपये दराने विकली जात आहेत. सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात गुंतले असून शेतकऱ्यांना कोणीच वाली उरला नाही. आज कांद्याला बाजारभाव नाही, उसाला FRP प्रमाणे दर मिळत नाही. या आंदोलनातून सरकारने शेतकऱ्यांना दूध दरवाढ करून द्यावी, अन्यथा आम्हाला येत्या लोकसभेत नोटाचा वापर करावा लागेल असं आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी इशारा दिलाय. त्यावेळेचे दूध पावडरचे दर आणि आजचे दुधाचे पावडरचे दर जर आपण इंटरनेटवर जरी पाहिलं तरी 230 ते 240 रुपयापर्यंत दूध पावडरचे दर त्या ठिकाणी गेलेले आहेत. दुधाचं अनुदान जरी शासनानं बंद केलेलं असलं तरी सुद्धा दूध प्रकल्प जे आहेत त्यांची परिस्थिती आज पूर्वी सारखी नाही. आज दूध प्रकल्प सुद्धा शेतकऱ्याला 23 ते 24 रुपये दर देऊ शकतात. आमचं म्हणणं असं आहे की त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. पाऊस पॅकिंगची विक्री त्याही वेळेला 1 लिटरची 40 रुपयांनी होत होती आणि आजही पाऊस पॅकिंगची विक्री 40 रुपये लिटरनीच होते आणि 1 किलो पावडर बनवायला 11 लिटर दुधाची गरज भासते आणि जर 20 रुपयांनी दूध घेतलं तर 11 लिटर दुधाचे 220 रुपये होतात आणि त्याच दुधापासून 240 रुपये किलोची पावडर तयार होते. आणि ही पावडर जर 240 रुपये किलोची तयार होत असेल तर पावडरमध्ये कुठल्याही प्रकारचा तोटा आज त्या प्रकल्पांना होत नाही.